नमस्कार वेलकम टू सुग्रण कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड सध्या लॉकडाऊन सुरू आहे दुकानं सगळी बंद आहेत आणि गरमी अतिशय वाढलेली आहे अशा गरमीमध्ये तुम्ही झटपट दहा मिनटात जर अशा पद्धतीच्या कुल्फीचे मिश्रण रेडी करू शकलात तर मजा येईल ना इथे मी कुठेही दूध खूप आठवत बसवणार नाही आहे तरी इन्स्टंट अशी तुम्ही ही मटका कुल्फी बनवू शकता अतिशय दाणेदार क्रीमी आणि रिच अशी ही बनणार आहे त्यामुळे रेसिपी स्टार्ट टू एंड बघा बऱ्याचदा रेसिपी स्किप करत बघता त्यामुळे टिप्स अँड ट्रिक्स मिस होऊन जातात तर चला मग बघूया ह्या कुल्फीसाठी काय काय साहित्य आणि कृती आहे तर सगळ्यात आधी इथे मी एक लिटर दूध घेतलेले आहे शक्यतो फुलफॅट मिल्क वापरा त्यामुळे कुल्फी अतिशय छान बनेल तर इथे मी एक कढई घेतलेली आहे सगळ्यात आधी कढईमध्ये मी अर्धा कप साखर टाकून घेणार आहे यामुळे एक मिडियम गोड अशी कुल्फी बनते पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थ्री फोर्थ कप साखरसुद्धा घेऊ शकता माझ्या घरात थोडी कमी गोड आवडते म्हणून मी अर्धा कप घेतलेली आहे आता साखरेत पाणी न टाकता असंच त्याचं सिरप बनवून घ्यायचं आहे तर इथे मी साखर कॅरेमलाइज करते कम्प्लिटली स्लो फ्लेमवरती ही साखर वितळवून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघू शकता अगदी स्लो फ्लेमवरती छान असा गोल्डन रंग येईपर्यंत ही साखर विरतळून घेतलेली आहे जरा जरी तुम्ही गॅस मोठा केला तर ही कडवट बनू शकते त्यामुळे अगदी स्लो फ्लेमवरती साखर पूर्ण विरघळून घ्यायचे तर व्यवस्थित असा गोल्डन रंग आलेला आहे साखर विरघळलेली आहे आता ह्यामध्ये मी जे एक लिटर दूध घेतलेलं ते ह्यामध्ये टाकते एक लिटर दुधामधील अर्धा कप दूध मी बाजूला काढून ठेवलेले फक्त तर बघू शकता साखरेवरती दूध टाकल्यानंतर अशा पद्धतीने ती घट्ट किंवा कडक होते पण अगदी दोन तीन ते तीन मिनटातच ती आपोआप मेल्ट होऊन जाते त्यामुळे कुठेही घाबरण्याची गरज नाही आहे आणि जेव्हा दूध टाकाल त्यावेळेलासुद्धा स्लो फ्लेम ठेवा कारण साखर इतकी गरम असते अंगावर उडू शकते तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करत राहते मी सतत साधारण पाच ते सात मिनिट मी हे दूध आटवून घेणार आहे जेणेकरून पाण्याचा अंश पूर्ण निघून जाईल आता वेगळ्या बाउलमध्ये मी इथे दोन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि जे एक लिटरमधून अर्धा कप दूध वेगळे ठेवलेलं ते दूध मी ह्यात टाकते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गुठळ्या राहता कामा नये तर व्यवस्थित डायल्यूट करून घेतलेला आहे आणि इथे बघू शकता दूध व्यवस्थित आटलं गेलं आहे आणि कॅरेमेल करून टाकल्यामुळे दुधाला किती सुंदर असा रंग आला आहे जशी मार्केटची कुल्फी असते ना त्याला अगदी हाच रंग असतो तर आता यात मी कॉर्नफ्लॉवरचे दूधही टाकलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घेते कारण कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर लगेचच ते घट्ट होतं आणि त्यामुळे आपल्याला जास्त दूध आटवावं नाही लागणार तर बघू शकता ह्या पद्धतीचा लगेचच थिकनेस आलेला आहे आता ह्यामध्ये मी शंभर ग्राम मावा टाकलेला आहे हा मी आता होममेड मावा टाकलेला आहे मावा कसा बनवावा ह्याची रेसिपी ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही चेक करून बघू शकता किंवा तुम्ही रेडीमेड मावा वापरा अगदीच मावा नसेल तर तुम्ही मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता आता मी गॅस स्विच ऑफ करत आहे है, याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या पद्धतीचा थिकनेस आलेला आहे मावाही व्यवस्थित मिक्स झालेला आहे कारण आधीच जर तुम्ही खूप जास्त आठवलं तर थंड होता होता ते खूप घट्ट होऊन जाईल त्यामुळे ह्याच पद्धतीचं लिक्विड टेक्स्चर असायला पाहिजे बघू शकता इथे पूर्ण मी मिश्रण थंड करून घेतलं आणि आता कितपत घट्टसर झालेलं आहे तर अशा पद्धतीचे मी कुल्फीचे मोल्ड घेतलेले आहेत तुम्ही हवं तर कुठल्याही एखाद्या बाउलमध्ये सुद्धा सेट करू शकता कुल्फी मोल्ड नसतील तर आता मी एक एक करून हे कुल्फी मोल्ड भरून घेत आहे तर ह्या पद्धतीने कुल्फी मोल्ड भरून घेतल्यानंतर ह्यावरती एक झाकण असतं अशा पद्धतीचं तुम्ही झाकण पण लावू शकता पण मी आत्ताच यात स्टिक लावणार आहे त्यामुळे मी झाकण नाही लावत आहे फॉइल पेपर लावून घेणार आहे जेणेकरून मी आत्ताच यात स्टिक टाकून ठेवू शकेल तर फॉईल पेपरने व्यवस्थित अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचे त्याला तर मी ह्याच पद्धतीने चारही जे कुल्फी मोल्ड आहे ते पॅक करून घेते अगदी टाइटली पॅक करायचे आहेत आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने मधोमध सुरीने थोडंसं टोक करून घेणार आहे आणि ह्यामधून मी अशा पद्धतीने स्टिकमध्ये टाकणार आहे जेणेकरून काढायला अगदी इझी जाईल तर याच पद्धतीने मी चारही स्टिक या कुल्फी मोल्डला लावून घेते आणि आता साधारण एक आठ ते नऊ तास फ्रीझरला सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे तर बघू शकता इथे कुल्फी छान अशी सेट झालेली आहे मी तुम्हाला काढून दाखवते तर ह्या पद्धतीने कुल्फी अगदी इझिली बाहेर काढण्यासाठी मी एका ग्लासात अर्धा ग्लासभर पाणी घेतलेलं आहे पूर्ण भरू नका नाहीतर मोल्ड टाकताच लगेच बाहेर येईल अगदी काही सेकंद पाण्यामध्ये पकडणार आहे त्यामुळे कुल्फी पटकन लूज होते आणि त्यानंतर अशा हा पद्धतीने हातामध्ये थोडंसं रब करून घ्यायचं आहे आणि बघू शकता अगदी मटका कुल्फीची आठवण आली की नाही अगदी दाणेदार आणि मलाईदार अशी ही कुल्फी रेडी झालेली आहे आणि अगदी इझिली ही बाहेर पडते यावरती मी थोडंसे पिस्त्याचे तुकडे टाकत आहे तुम्ही हवं तर मिश्रणामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून ड्रायफ्रूट कुल्फीसुद्धा रेडी करू शकता तर मी थोडेसे जे मिश्रण होतं अशा पद्धतीचे जे माझ्याकडे छोटे मटके होते त्यामध्ये टाकलेलं आहे तर तुम्ही अशी मटका कुल्फीसुद्धा रेडी करू शकता किंवा या पद्धतीने रेग्युलर कुल्फीसुद्धा सर्व करू शकता तर फ्रेंड्स आवडली नाही ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबशी जर एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळत राहील तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय